नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय योग्य असा व्हिडिओ तुम्ही चालू केलेला आहे कारण हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुम्हाला बारावीच्या इंग्रजीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकूण गुण मिळणार आहे आपल्याला माहीतच आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन टू बी हा समरीचा असतो आणि त्याला तीन गुण असतात काय असतो बरं प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन टू ए असतो लक्षपूर्वक आहे का क्वेशन टू ए म्हणतोय मी क्वेश्चन टू ए क्वेश्चन टू ए प्रश्न दुसरा ए रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो बारा मार्क या ठिकाणी पंधरा ते वीस ओळीचा जो उतारा दिलेला आहे तो संपूर्ण उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि याच्यावर आधारित असलेल्या एकूण सहा ॲक्टिव्हिटींची उत्तरं लिहायची आहेत हो सहा ऍक्टिव्हिटीची तुम्ही मला समरी चालू होतं हे कुठं आलं होय त्याच्या अगोदर तुम्हाला हेच माहीत करून घ्यावं लागणार आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच माहीत नसतं समरी कुठं असते प्रश्न दुसरा ए हा अनसीन पॅसेज असतो आणि त्याच्यावरच्या संपूर्ण ऍक्टिव्हिटी सोडून झाल्यानंतर प्रश्न दुसरा बी प्रश्न दुसरा बी समरी रायटिंगचा असतो चार गुणांसाठी आणि याची सूचना असते प्रश्न दुसऱ्या बी मध्ये समरी रायटिंग असं लिहिलेलं असतं आणि तिथं सूचना असते प्रिपेअर अ समरी ऑफ गिव्हन इन क्वेश्चन टू ए प्रश्न दुसऱ्या एमध्ये जो उतारा दिलेला आहे त्याची समरी तुम्हाला इथं प्रश्न दुसऱ्या बी मध्ये लिहायची प्रश्न दुसरा बी हा समरी रायटिंगचा असतो आणि इथं अत्यंत सोपं असतं हे मुद्दे दिलेले असतात हे तुम्ही विचारात घ्या किंवा नका घेऊ परंतु अन्सिन पॅसेजमध्ये मध्ये म्हणजे प्रश्न दुसऱ्या एमध्ये जो उतारा दिलेला आहे पंधरा ते वीस ओळीचा तो तुम्हाला इथं थोडक्यात लिहायचा आहे चार ते पाच ओळीमध्ये आणि त्याला टायटल द्यायचं आहे काय गोष्टी विचारात घ्यायच्या बरं ही समरी लिहित असताना हे बघा समरी म्हणजे सारांश सारा अंश सारा या इथं समरीमध्ये आला पाहिजे म्हणजे तिथं पंधरा ते वीस ओळी असतील तर त्यातल्या निवडून तुम्हाला चार ते पाच ओळी लिहायच्या तुमच्या स्वतःच्या भाषेत जर तुम्हाला लिहिता येत नसेल तर सरळ सरळ त्याच पॅसेजमधल्या मधल्या तुम्ही महत्वाच्या असणाऱ्या चार ते पाच ओळी लिहून काढा ना चार ते पाच ओळी तुम्हाला तीन पैकी तीन गुण मिळणार आहेत फक्त तिथं टायटल द्यायला विसरायचं नाही टायटल दिल्यानंतर समरी अशी व्यवस्थित चार ते पाच ओळीमध्ये लिहून काढायची विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या ट्रिक्स देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तरी ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळावंसं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद बाय बेस्ट ऑफ लक टू य